नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी अर्थात आढावा मतदारसंघांचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत कारण की आढावा मतदारसंघांमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये काल आणि परवा आपण पुणे शहर आणि पुणे जिल्हा यातील मतदारसंघांमधून कोण इच्छुक आहे तिथे राजकीय समीकरण काय आहेत हे पाहिलं आता आपण सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांकडे वळणार आहोत सातारामध्ये आठ मतदारसंघ आहेत सांगलीमध्ये देखील आठ मतदारसंघ आहेत आणि या दोन जिल्ह्यांमधून नेमके कोण इच्छुक आहेत या विधानसभेसाठी याची माहिती जाणून घेणार आहोत अर्थात नेहमीप्रमाणे माझ्या सोबत आहेत माझे सहकारी संकेत आणि राजरत्न राजरत्न आपल्याला या ठिकाणी इच्छुक कोण आहे ते सांगणार आहे तर संकेत तिथली राजकीय समीकडे समजावून सांगेल एकंदरीतच आपण सुरुवात करताना साजिकच कर सातारा जिल्ह्यापासून सुरुवात करू कारण की सातारा जिल्हा हा निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे कारण की यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले ते याच सातारा जिल्ह्यातील नंतर पृथ्वीराज चव्हाण देखील सातारा जिल्ह्यातून मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळाले आणि अर्थातच विविध दिग्गज नेते सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिलेले आहेत आता सातारा जिल्ह्यातला सातारा विधानसभा मतदारसंघ इथून आपण सुरुवात करू अर्थातच या मतदारसंघावर कायम छत्रपती घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे लोकसभेला पाहिलं तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधानसभेला शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी गेली दोन टर्म तीन टर्म म्हणावं तर खडखड त्या ते ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि चौदाला एकोणीसला त्यांचा विजय देखील झालेला आहे त्यांनी याआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली नंतर भाजपकडून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले आता देखील भाजपकडून शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या विरोधात आता मात्र नेमकं कोण उभं राहील

भाजपाकडून दोन हजार चौदाची निवडणूक लढवली तर शिवेंद्रराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवली त्याच्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला होता दीपक पवारांचा पराभव झाला होता दोन हजार एकोणीसला शिवेंद्रराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर दीपक पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या निवडणुकीमध्ये शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय झाल्याचं जा पाहायला मिळालं दोन हजार नऊ ला जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय झाला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये नरेंद्र पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून उभे होते म्हणजे सलग तीन टर्म या मतदारसंघामध्ये आपल्याला सिंह राजे भोसले त्या ठिकाणी त्यांनी हॅट्रिक साधलेली आहे राजरत्न आता या मतदारसंघातून कोण इच्छुक आहेत काय सांगता येईल सर आपण पाहिलं तर अर्थातच भाजपाकडून शिवेंद्र राजे भोसले इच्छुकच आहेत मागच्या वेळी जे दीपक पवार होते ते राष्ट्रवादीमध्ये होते आता त्या ठिकाणी अलायन्स झाल्यामुळे अर्थात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट एकत्रित आल्यामुळे त्यामुळे दीपक पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाकडून सचिन मोहिते यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे नक्कीच आणि उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार सदाशिराव सपकाळ हे देखील आता निवडणूक लिहिण्यात उतरण्याची शक्यता त्यांच्या नावाची तशी चर्चा आहे आता आपण थोडस पुढे जाऊयात कोरेगाव मतदारसंघ अर्थात हा आ, कायम आपण जसं म्हणत आलं तर राष्ट्रवादीचा बालिकिल्ला राहिलेला आणि की शशिकांत शिंदेने याच्या आधी चांगल्या पद्धतीनं तिथे बाजी मारली होती पण त्यानंतर मात्र महेश शिंदे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडून लढले आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आता महेश शिंदे वर्सेस शशिकांत शिंदे अशीच काटेकी टक्कर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे भले शशिकांत शिंदे यांनी लोकसभेला श्रीमंत छत्रपती उदयनाजी भोसले यांच्या विरोधात तुतारी फुंकली होती पण त्या तुतारीतून काय आवाज निघाला नाही आणि त्या ठिकाणी कमळ फुललं पण यंदा मात्र नेमकं काय होणार आहे कारण की शशिकांत शिंदे पुन्हा एकदा आपल्या होमग्राऊंडवर वर महेश शिंदे यांना काटेकी टक्कर देण्यासाठी तयार आहेत आता मात्र त्यांच्या हातात पुन्हा एकदा तुतारी आहे आणि तिकडे महेश शिंदे आता शिंदे शिवसेने गटात आहेत त्यामुळे नेमकं तिथली समीकरण काय असतील संकेत अगदी थोडक्यात या ठिकाणी काय होऊ शकतो या मतदारसंघामध्येही जर आपण पाहिलं तर विरोधक आणि हे जे प्रतिस्पर्धी आहेत हे तेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे अशीच ही लढत आपल्याला पाहायला मिळते दोन हजार चौदामध्ये शशिकांत शिंदे त्या ठिकाणी विजयी झाले होते शशिकांत शिंदे यांनी राज्यामध्ये जलसंपदा खात्याचं राज्यमंत्रीपदही भूषवलेलं आहे आणि त्यानंतर जी दोन हजार एकोणीसला निवडणूक झाली होती या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला राज्यामध्ये जी बदललेली सत्ता समीकरणं आहेत त्याच्यामध्ये महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले तर शशिकांत शिंदे हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी कोरेगावातून आणखी कोणते इच्छुक आहेत जे ह्या निवडणूक लिहिण्यात उतरू शकते आता सर महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच थेट लढत या मतदारसंघामध्ये होऊ हु, शकते निश्चितपणे अर्थात त्या ठिकाणी फक्त दत्ताजीराव बर्गे ठाकरे गटाकडून कदाचित उभं राहण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आपण घेऊयात वाईचा वाई हा आता मतदारसंघ एक तर मुळात वाई म्हणजे ऐतिहासिक तालुका आणि या ठिकाणी आता निश्चितपणे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक घमासान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे कारण की मकरंद पाटील जे आत्ता त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे त्यांच्या विरोधात जे भाजपचे आहेत मदन भोसले जे त्यांच्यावर दोन हजार एकोणीस लढले होते आणि त्यांचा पराभव झाला होता ते कदाचित तुतारी फुंकण्याची शक्यता आहे आणि काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी जयंत पाटील त्यांच्या घरी चहा प्यायला गेले आणि त्याचवेळी कळलं होतं की कदाचित मदन भोसले राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करू शकतात त्यामुळे या ठिकाणी मदन भोसले वर्सेस मकरंद पाटील अशी लढत पाहायला मिळू शकते संकेत आणखी काही वेगळी समीकरण या मतदारसंघाचे आहेत वाई महाबळेश्वर खंडाळा हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या सलग तीन टर्म मकरंदाबा पाटील हेच तिथे आमदार म्हणून विजयी होत असल्याचं पाहायला मिळालं आणि अर्थातच मदन भोसलेंशी त्यांचा संघर्ष जो आहे तो निवडणुकीच्या मध्ये होत असल्याचा आपल्याला पाहायला दोन हजार ला मदन भोसले हे विधानसभेचे आमदार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले होते मात्र बदललेली समीकरणं असतील किंवा मकरंदाबा पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना नुकतीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची मिळालेली खासदारकीची संधी असेल या सगळ्यामुळे या मतदारसंघामध्ये मकरंदाबा पाटील यांचंच पार्ट सध्या जड वाटतं नक्कीच राजरत्न आणखी काय या ठिकाणी इच्छुक आहेत सर अजित पवार गटाकडून मकरंद मकरंद मकरंदर पार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात त्याचबरोबर मदन भोसले जे की आता बीजेपी मध्ये आहे ते तुतारी फुंकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शिंदे गटाकडून जे आहे ते पुरुषोत्तम जाधव हे सुद्धा इच्छुक आहेत नक्कीच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे खंडाळ्याला इथून कधीही प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यामुळे खंडाळ्याचे बंडू डमाळ किंवा लोणंचे असतील अशा वेगवेगळी चर्चेत येणारी नावं आहेत त्यामुळे शरद पवार यावेळी काय डाव खेळतील काही सांगता येत नाही त्यामुळे कदाचित खंडाळ्याला सुद्धा नेतृत्व या ठिकाणी मिळू शकतं अशी चर्चा आहे यानंतर आपण वळूयात फलटण मतदारसंघाकडे आणि अर्थात फलटण आपण बघितले गेली तीन टर्म त्या ठिकाणी राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येतोय तो म्हणजे दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबाळकर गटाचे आहेत त्यांच्या विरोधातला जो गट आहे तो म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभेला पराभव झाला दरिशील मोहिते पाटील भाजपचा नेता शरद पवारांनी फोडला तुतारी हातात दिली तुतारी फुंकली आणि दरेशील मोहिते पाटील त्या ठिकाणी अर्थातच खासदार झाले पण आता मुद्दा असा की या ठिकाणी पुन्हा एकदा दीपक चव्हाण यांना उमेदवारी देणार असं स्वतः अजित पवारांनी फोन करून रामदे राईक निंबाळकरांना भरसभेत सांगितलं होतं त्यामुळे जर दीपक चव्हाण या ठिकाणी जिंकून आले तर ते चौकार मारू शकतात पण प्रश्न असा आता की रामराजे नाईक निंबाळकर मध्येच जी काल परवा आपण पाहिलं तर मी शरद पवार गटात जाणार का नाही जाणार या संदर्भात जी दरी त्यांनी अजून नीट खुलासा केला नसला तरी कदाचित तसं होऊ शकतं आणि जर तसं झालं तर जिथे रामराजे निंबाळकर तिथे दिवबग चव्हाण असू शकतील त्यामुळं कदाचित अजित पवार गटाकडून दुसरा कुठला तर उमेदवार देण्याची शक्यता आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो अजूनही रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणजे भाजपकडून तिथला उमेदवार गुलदस्तात ठेवण्यात आलेला आहे त्यांचं कोणतंही नाव अजून या ठिकाणी घोषित झालेलं नाही तरी देखील काही इच्छुक आहेत का आपण राजरत्नाकडे जाणून घेऊया सर आपण पाहिलं तर दीपक चव्हाण अर्थात ते निंबाळकर गटाचे आहेत रामराजे नाईक निंबाळकर गटाचे अजित पवार यांनी ज्या प्रकारे शब्द दिलाय त्यामुळे अजूनही ते कन्फर्म नाहीये ज्या प्रकारे एका जाहीर सभेमध्ये बोलताना ते म्हणाले होते की शरद पवारांना मी कोणत्या तोंडांनी पुढे जाऊ <laughs> असं त्यांनी विधान केलं होतं त्यामुळे दीपक चव्हाण हे अजूनही कन्फ्यूज आहेत अर्थात रामराजे काय निर्णय घेतात त्यावरती दीपक चव्हाण यांची उमेदवारी अवलंबून असणार आहे अर्थात ते अजित पवार गटाकडून लढतील किंवा शरद पवार गटाकडून लढतील अजून कन्फर्म नाहीये त्याचबरोबर बीजेपीकडून दिगंबर आगवणे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे नक्कीच कारण की दोन हजार दिगंबर आगवणे यांनीच त्यांच्यावर निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता यानंतर आपण जाऊयात मानकडे मान मध्ये जयकुमार गोरे शेखर गोरे या दोन भावांमध्ये कायम तिथे लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे जयकुमार गोरे जे आहेत ते आत्ता खरं म्हणजे त्यांच्यासाठी एक चक्रव्यूह त्या ठिकाणी निर्माण केला गेलेला आणखी बरेच जण त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी उभे राहतात माण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे म्हणजे महायुतीकडून लढलेले जयकुमार गोरे दोन हजार एकोणीसमध्ये त्या ठिकाणी ते विजयी झाले अर्थात त्यांच्या विरोधात नेमका आता कोण उभं राहू शकतं हा मोठा प्रश्न पडलेला आहे पण तरी देखील तिथे इच्छुकांची बरीच नाव आहेत ती राजरत्नाकडून आपण जाणून घेऊच पण महत्वाचा मुद्दा असा की त्या ठिकाणी प्रभाकर देशमुख यांनी जी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवली होती आणि ते पराभूत झाले होते त्यांनी अर्थातच त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि शेखर गोरे हे शिवसेनेकडून लढले होते आता या काय होणार आहे आहे आणि हा जो विधानसभेचा नऊ पासून ते ती मागच्या तीन निवडणुकांमध्ये जयकुमार गोरे हे सातत्याने विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार नऊ मध्ये जयकुमार गोरे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रेट्यामध्ये होते त्यांचा विजय झाला होता दोन हजार चौदाला काँग्रेस पक्षाकडून जयकुमार गोरे आमदार झाले तर दोन हजार जनता पक्षाकडून आमदार झाले आणि या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर या तीनही निवडणुकांमध्ये जयकुमार गोरेंच्या मता मताधिक्यामध्ये वाढच होताना आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी दंड थोपटलेले आहेत प्रभाकर देशमुख जे माजी सनदी अधिकारी आहेत ते देखील अजित शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघामध्ये इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं आणि गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून लढलेच होते राज्यातून काय सांगता येईल आणखी कोणी गटाकडून प्रभाकर देशमुख आहेत त्याचबरोबर प्रभाकर गरगे जे आहेत ते प्रभाकर घारगे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर ठाकरे गटाकडून शेखर गोरे हे इच्छुक आहेत नक्कीच आणखी अशी बरीच नाव आहेत रणजित सिंह देशमुख आहे अनिल देसाई आहे डॉक्टर दिलीप येवकर आहेत सदाशिवराव पोळे यांचा गट आहे सुरेंद्र गुदगे अशी मोठी मोठी यादी आहे अर्थात त्यांनी मागच्या वेळी जर आपण पाहिलं मागच्या निवडणुकीत ती प्रभाकर देशमुखांसोबत ही मोठी टीम होती पण हो हो आता कदाचित याच्यातली काही नावं चर्चेत येऊ शकतात कदाचित असंही होऊ शकतं की यावेळी प्रभाकर देशमुखांच्या ऐवजी आणखी कुठलं तरी नाव वेगळं येण्याची शक्य आता आपण कराडकडे बोलूयात कराड उत्तर आणि कराड दक्षिण अर्थात हे दोन्हीही महत्वाचे मतदारसंघ कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील या ठिकाणी निवडणूक दोन हजार एकोणीस लढले आणि जिंकले सुद्धा अर्थात त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर मनोज घोरपडे अपक्ष उभे राहिले होते भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम देखील उभे राहिले होते पण दोघांचाही पराभव झाला होता आता बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत संकेत इथली राजकीय समीकरण काय असू शकते कराड उत्तर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये पिता पुत्रांचं वर्चस्व पाहायला मिळतं कारण अठ्याहत्तर आणि पंच्याण्णव ही जर दोन निवडणूक आपण पाहिल्या तर पांडुरंग पाटील जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे ते वडील आहेत आणि ते या मतदारसंघामधून विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत बाळासाहेब पाटील हे निर्विवादपणे या विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये जे अभूतपूर्व सत्तांतर दोन हजार एकोणीस मध्ये झालं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून जी महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं या सरकारमध्ये बाळासाहेब पाटलांनी सहकार मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि राष्ट्रवादीची जेव्हा शक्ल झाली राष्ट्रवादी जेव्हा विभक्त झाली त्यावेळी बाळासाहेब पाटलांनी शरद पवारांची साथ देण्याचं सा ठरवलं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा बाळासाहेब पाटलांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नक्कीच काय सांगता येतील समीकरणे इथली आता जी सांगितली त्या संदर्भाला अनुसरून इथले गटाकडून बाळासाहेब पाटील आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत ओके आता यानंतर अर्थातच करड दक्षिण करड दक्षिणमध्ये आपल्याला माहिती आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आणि आता जर पाहिलं तर यावेळी लोकसभा या जी निवडणूक झाली त्यावेळी याच मतदारसंघातून महायुतीला मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे अतुल बाबा भोसले जे त्यांच्यावर आता दोन हजार एकोणीसला निवडणूक भाजपकडून लढले होते त्यांचा पराभव झाला असला तरी देखील आता मात्र एक आपण जे म्हणतो ना एक ताकद त्यांच्यात वाढलेली आहे की लोकसभेला आम्हाला मतादिकी मिळालं तर कदाचित विधानसभेला सुद्धा आम्हाला मता देवेंद्र फडणवीस निश्चितपणे या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी वापरण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा ही लढत दोन बाबांमध्येच होईल पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि अतुल बाबा भोसले आणखी काय राजकीय समीकरण आहेत त्या ठिकाणी जाणून घ्या संगीतकडून हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचं निर्विवाद वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळतं या मतदारसंघातून आजपर्यंत कोणत्याही दुसऱ्या पक्षाला संधी मिळाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं पृथ्वीराज चव्हाण हे दोन टर्म आता त्या मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी होत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जे अध्यक्ष आहेत भाजपाचे नेते अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघामधून तयारी करतात निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी देखील अतुल भोसलेच्या प्रचारासाठी किंवा त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कराड उत्तरचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एक जनसंपाद मेळावा देखील घेतला होता आणि यातून अतुल भोसलेंनाच ताकद देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं दोन हजार चोवीस ला च्या निवडणुकीमध्येही पुन्हा एकदा दोन बाबा एकत्र येण्याची शक्यता आहे एकत्र म्हणजे काय सांगतात अर्थात काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून अतुल भोसले जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत मागच्या वेळीची जर निवडणूक बघितली तर यावेळी तिरंगी लढत झालेली होती पृथ्वीराज चव्हाण भारतीय जनता पक्षाकडून अतुल भोसले आणि अपक्ष उमेदवार म्हणून उदयसिंह पाटील अशी लढत झालेली होती त्यामुळे उदयसिंह पाटील हे सुद्धा यावेळी इच्छुक आहेत निश्चितच स्वर्गीय विलासराव उंडाळकर यांचे ते चिरंजीव आहेत वा, उदयसिंह उंडाळकर आणि यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरणार आहे आता अर्थात शेवटचा मतदारसंघ सातारा जिल्ह्यात तो म्हणजे पाटण पाटण हे देखील एक ऐतिहासिक आहे आणि अर्थात त्या ठिकाणी आत्ताचे विद्यमान राज्य उत्पादन शुल्क मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात म्हणजे ही पारंपरिक लढत आहे पाटणकर घराणं वर्सेस देसाई घराणं आणि विक्रमसिंह पाटणकर यांनी या ठिकाणी खरंच विक्रम केला होता बऱ्याचदा ते निवडून आले होते त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र सत्यजित सिंह पाटणकर राष्ट्रवादीकडून या ठिकाणी निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा उतरू शकतात पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा शंभूराज देसाई यांनी पराभव झाला होता आणि आणखी काही समीकरण यातली आहेत जाणून घेऊयात संकेत पाटण विधानसभेचा जो मतदारसंघ आहे या पाटण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विक्रमसिंह पाटणकर हे विजयी झाले होते दोन वेळा आताचे जे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत शंभूराज देसाई यांचे वडील दौलतराव देसाई हे देखील विजयी झाल्याचं पाहायला मिळालं होतं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुकांमध्ये शंभूराज देसाई विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीचं सा सरकार असताना गृह खात्यासारख्या महत्वाच्या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी शंभूराज देसाई यांच्याकडे होती एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली एकनाथ शिंदे जेव्हा गुवाहाटीला गेले त्यावेळी पहिल्या सोळामध्ये असणारे आमदार अर्थातच शंभूराज देसाई होते आणि त्याची बक्षिसी म्हणून त्यांना ज्यावेळी राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं या सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली त्यामुळे दोन हजार निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्येही पुन्हा एकदा शंभूराज देसाई वर्सेस सत्यजित पाटणकर अशीच लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते नक्कीच आणखी या ठिकाणी कोण इच्छुक आहेत राजा संगीतनी सांगितलं त्या प्रकारे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत या ठिकाणी होण्याची नक्कीच पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून हर्षल कदम हे देखील एक नाव पुढे येत त्यांच्या नावाची देखील या ठिकाणी चर्चा आहे एकंदरीतच सातारा जिल्ह्याचे आठ मतदारसंघ दोन भाजपकडे दोन शिंदे गटाकडे दोन अजित पवार राष्ट्रवादी गटाकडे शरद पवार गटाकडे एक आणि काँग्रेसकडे एक अशी इथली परिस्थिती आहे आता आपण वळणार आहोत ते सांगली जिल्ह्याकडे अर्थात सांगली हा देखील तितकाच महत्वपूर्ण मतदारसंघ इथे देखील जिल्हा हा देखील तितकाच महत्वाचा जिल्हा आणि आठ मतदारसंघ या ठिकाणी आहेत यामध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर सांगलीमध्ये खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याने दिले आपल्याला ते म्हणजे वसंतराव पाटील म्हणजे वसंतराव पाटील आणि अर्थात त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर मोठे नेते देखील होऊन गेलेले आहेत पतंगराव कदम असतील आर आर पाटील असतील राजारामबाब पाटील असतील आणि आता त्यांची सरी पुढे ओढणारे जयंत पाटील आणि विश्वजित कदम या नेमक्या सातारा सांगली जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय हे देखील आता आपण जाणून घेऊयात अर्थात सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपण मिरज या महत्वपूर्ण मतदारसंघाकडे बोलूयात मिरजमध्ये सुरेश खाडे आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी जी निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये बाबासाहेब होनमारे हे स्वाभिमानी राजू शेट्टींचा जो पक्ष आहे त्या पक्षाकडून लढले होते पण अर्थात त्याचा त्यांचा पराभव झाला होता त्याच्या आधी ते काँग्रेसकडूनही दोन हजार चौदाला दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या सलग तीन टर्म मिरज विधानसभा मतदारसंघातून सुरेश खाडे हे विजयी होताना आपल्याला पाहायला आहेत एस सी राखीव असा हा मतदारसंघ आहे आणि सुरेश खाडेंच्या बाबतीतही म्हटलं तर सुरेश खाडेंचं मताधिक्य जे आहे ते सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते अपवाद फक्त दोन हजार चौदाची निवडणूक आपल्याला पाहायला मिळते राज्यामध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं या सरकारमध्ये आता दोन हजार जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच्यामध्ये कामगार खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सुरेश खाडे यांना देण्यात आली त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता सुरेश खाडे यांचंच पारड जड असल्याचं पाहायला मिळतं नक्कीच म्हणजे मंत्री पण आहेत आणि अर्थातच ते गेली दोनटम निवडणुकी लागले आहेत काय सांगतील राजत नाही या संदर्भात सुरेश खाडे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळू हो शकते अर्थात ते मंत्री सुद्धा आहेत परंतु काँग्रेस कडून अद्यापही उमेद ही जागा जी आहे ती काँग्रेसला मिळणार आहे त्यामुळे अद्यापही काँग्रेस कडून कोणतं नाव पुढे आणखी तरी आलेलं नाही नक्कीच कारण या ठिकाणी आता तिसरी आघाडी येऊ घातलेली आहे आणि राजू शेट्टी यांचं सांगली हातकणंगली म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी वर्चस्व आहे त्यामुळं तिसरी आघाडी जी आहे आणि आता बाबासाहेब होनमारे जे आहेत ते मुळातच स्वाभिमानी पक्षाचे आहेत त्यामुळे कदाचित जर तिसरी आघाडीनं उन्मारींना जर तिकीट दिलं तर मग काँग्रेसला मात्र आपला मार्ग मोकळा होऊ शकतो म्हणजे महाविकास आघाडीला आणि त्या ठिकाणी कोणाला उमेदवार द्यायचा कोणाला तिकीट द्यायचं याची यापुढची चर्चा होऊ शकते नंतर येतो तो सांगली मतदारसंघ या ठिकाणी भाजपचे सुधीर गाडगीळ हे आता विद्यमान आमदार आहेत त्यांनी काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा दोन हजार एकोणीसमध्ये पराभव केला होता अर्थात सुधीर गाडगीळ यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार नाहीत अशी चर्चा आहे अर्थात ते निवडणूक रिंगणात उतरतील न उतरतील हा पक्षाचा भाग आहे पण त्या ठिकाणची नेमकी भूमिका काय जाणून घेऊयात संगीतकडून सांगली विधानसभेचा जो मतदारसंघ आहे अर्थातच वसंतदादा पाटलांचा मोठा वारसा जो आहे तो या मतदारसंघामध्ये आहे वसंतदादा पाटलांचे नातू असणारे मदन पाटील हे देखील या मतदारसंघामधून आमदार म्हणून विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं या मतदारसंघामध्ये मोठं काम असल्याचं पाहायला मिळतं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जन्मभूमी म्हणून सांगलीकडे पाहिलं जातं त्यामुळं हिंदुत्ववादी मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघा संभाजी भिडेंचं पण त्या ठिकाणी त्यामुळे या मतदारसंघामध्ये मागच्या दोन टर्म चौदा आणि एकोणीस भाजपाचे सुधीर काडगिळ जे आहेत ते विजयी झाले होते जनता दलाचे आमदार देखील या मतदारसंघाने पाहिलेला आहे आणि त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक होतेच नव्हते तोपर्यंत सुधीर गाडगिळ यांनी एक पत्र दिलं पक्षाने मला खूप काही दिलं त्यामुळे आता मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं सुधीर गाडगिळ यांनी म्हटलं होतं त्यामुळे या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो अंतर्गत सर्वे करत आहे या सर्व मध्ये जर गाडगिळांच्या उमेदवार मिळाला नाही तर पुन्हा एकदा सुरेश गाड आ... सुधीर गाडगिळांच्या गळ्यामध्ये जे आहे ते आमदारकीची माळ पडू शकतो नक्कीच आता इथे या ठिकाणी इच्छुक कोण आहेत काय सांगता येईल आपण अर्थात बघितलं की सुधीर गाडगे हे इच्छुक नाही त्यांनी पत्र भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाकडून पृथ्वीराज पवार यांना उमेदवारी दिला जाऊ शकते तर काँग्रेस पक्षाकडून पृथ्वीराज पाटील यांचे नाव चर्चेत आहे परंतु सध्या जी सांगलीमधली समीकरण बदललेली आहेत विशाल पाटील हे खासदार झालेले आहेत त्यामुळे माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आहेत त्यांच्यासाठी विशाल पाटील हे काँग्रेसकडे उमेदवारी मागू शकतात नक्कीच यानंतर आपण जाऊयात पलूस कडेगाव या मतदारसंघाकडे अर्थात पलूस कडेगाव म्हटलं की नाव समोर येतं ते पतंगराव कदम आणि पतंगराव कदम खूप वेळा अनेक वेळा या, या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत कदमांचा बालेकिल्ला म्हटला जातो अर्थात आता त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम देखील त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून येतात सांगली जिल्ह्यावर एक वर्चस्व स्थापन करण्यामध्ये विश्वजित कदम आणि एकेकाळी हा जो सगळा जिल्हा होता तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तोच पुन्हा काँग्रेसचाच कसा राहील याचा प्रयत्न विश्वजित कदमांकडून केला के जातो आहे अर्थात त्यामुळं त्या ठिकाणी विश्वजित कदमच यांनाच त्या ठिकाणी काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल पण आता नेमकं जर आपण मागची निवडणूक पाहिली अर्थात पतंगराव कदम यांचं निधन झालं आणि त्यांच्यानंतर जर आपण त्या निवडणुकीत जर पाहिलं तर त्यांच्याविरोधात कोणी उमेदवारच शक्यतो द्यायचा प्रयत्न केला नाही पण एक पारंपरिक लढत म्हणून त्या ठिकाणी लढवावं लागलं आता या ठिकाणीची राजकीय सभेकडे जाणून घेऊयात या मतदारसंघामध्ये अर्थातच पतंगराव कदम यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्यानंतर विश्वजित कदम हे या मतदारसंघातून विजयी झाले म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जर आपण पाहिलं तर बारामतीतून अजित पवार एक लाख नव्वद हजार मतं घेऊन विजयी झाले होते आणि दुसऱ्या क्रमांकाला विश्वजित कदम होते त्यांना एक लाख एक एकाहत्तर एक एक हजार मतं जी आहेत ती मतं पडली होती आणि अगदी काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये एक प्रकारे विश्वजित कदम यांनी प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं अर्थात निमित्त होतं पतंगराव कदमांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरून सोडायचं त्यामुळं या मतदारसंघामध्ये कदम परिवार असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल स्ट्रॉंग असल्याचं पाहायला मिळतं सांगली लोकसभेमध्ये ज्या काही घडामोडी घटना घडल्या त्याचे पडद्यामागचे सूत्रधार अर्थातच विश्वजित कदम आहेत त्यामुळे पुन्हा एकदा विश्वजित कदम यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी जी आहे ती मिळू शकते नक्कीच म्हणजे मुळात काँग्रेसची एकदिष्ट आणि गांधी घराण्याशी एकदिष्ट असलेले हे कदम घराडा आहे या ठिकाणी इच्छुक राजरत्न कोण आहे सर काँग्रेसकडून अर्थात विश्वजित कदम यांचे नाव चर्चेत आहे भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुख यांचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर अरुण लाड हे सुद्धा या ठिकाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात नक्कीच मतदारसंघाकडे विक्रमसिंह सामंत हे आता या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आणि बीजेपी कडून त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक दोन हजार एकोणीसला लढवली होती ते म्हणजे विलासराव जगताप आता कदाचित पुन्हा एकदा अशीच लढत होण्याची शक्यता आहे नेमकी राजकीय समीकरण काय जाणून घ्या संकेतकडून जत हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून प्रकाशांना शेणगे हे देखील आमदार म्हणून विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये त्यानंतर या मतदारसंघातून दोन हजार चौदाला काँग्रेसचे विलासराव जगताप हे विजयी झाले होते मात्र दोन हजार एकोणीस ला विक्रमसिंह सावंत हे या मतदारसंघामधून विजयी झाले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या मुळातच चांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणारे संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये जी अँटी इनकम्बन्सी त्या मतदारसंघामध्ये होती त्याचा सगळ्याचा फटका म्हणून विलासराव जगतापांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली ते विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये आले त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आपण विक्रमसिंह सावंत यांचंच पार्ट जे आहे ते जण असल्याचं पाहिलं नक्कीच आणि आता त्यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे भाजप कदाचित तिथे नवीन कोणत्या उमेदवार देण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या नेमकं तिथलं समीकरण जे आता संकेतने समजून सांगितलं त्यानुसार तिथे इच्छुक कोण असू शकतो इच्छुक अर्थात विक्रमसिंह सावंत काँग्रेसकडून इच्छुक आहेत विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहे अर्थात पण आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे कदाचित आता ते दुसऱ्या पक्षाचा किंवा तुतारी फुंकण्याचा विचार करू शकतात की काय किंवा त्यांच्यात विक्रमसिंह सावंतांना उमेदवारी द्यायची का आ, आता सर, कर, या ठिकाणी कुणाला उमेदवार हा प्रश्न पडला असेल कारण की आता विक्रमसिंह सावंत वर्सेस म्हणजे महाविकास आघाडी वर्सेस होती असा खेळ त्या ठिकाणी आणि त्यामध्ये आणखी एक नाव म्हणजे विधान परिषदेचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून तिकीट यासाठी इच्छुक नक्कीच यानंतर आता आपण जाऊयात खानापूर खानापूर हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर या ठिकाणी विद्यमान आमदार होते अर्थात त्यांचं त्यानंतर अकाली निधन झालं आता त्या ठिकाणी जर आपण पाहिलं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सदाशिवराव पाटील या पक्ष उभे राहिले होते आणि त्यांचा त्यांनी पराभव केला होता पण आता तिथली राजकीय समीकरणं मात्र बदललेली आहेत शिवसेना शिंदे गटाकडून त्या ठिकाणी कोण उमेदवार दिला जाणार ही चाचपणी सुरू आहेच पण आणखी महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी कोण उभं राहील संकेत काय सांगतोय सांगली जिल्ह्याचा शेवटचा तालुका अर्थातच खानापूर आठपाडीचा जो मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्याही मोठा मतदारसंघ असल्याचं पाहायला मिळतं या मतदारसंघामध्ये अनिल बाबर यांच्या रूपानं पहिल्यांदा दोन हजार चौदाला शिवसेनेचा भगवा फडकला होता दोन हजार एकोणीसलाही अनिल बाबर हे विजयी झाले होते मात्र जी समीकरणं बदलली राज्याची त्याच्यामध्ये अनिल बाबर हे शिंदेच्या शिवसेनेबरोबर गेले दुर्दैवाने त्यांचं अकाली निधन झालं त्यांचा मुलगा आत्ता सुहास बाबर हा या विधानसभा मतदारसंघामधून तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच ज्यांनी या अगोदरही बाबर कुटुंबाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली आहे ते सदाशिवराव पाटील तयारी करताना पाहायला मिळत आहेत चांगल खानापूर मतदार मतदारसंघातलं जे मोठं नाव आहे राजेंद्रनाथ पाटील जे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते नंतर ते भाजपामध्येही आले राजेंद्रनाथ पाटलांनी आता भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे ते तुतारी फुंकण्याची शक्यता आहे त्यामुळे सुहास बाबर विरुद्ध लढत आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू नक्की आणखी काही इच्छुक नाव आहेत सर अजित पवार गटाकडून वैभव पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत सदाशिवराव पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत आणि अर्थात अनिल बाबर जे की दिवंगत झालेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे चिरंजीव जे आहे ते सुहास बाबर हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत आणि आणखी एक गोपीचंद पळगळ या मतदारसंघात सुद्धा कुठे ना कुठेतरी एक डेरे uh, दाखल व्हायचा प्रयत्न आहेत कदाचित मला जतमधून नाही मिळाली तर चला खानापूरमधून तरी मिळेल म्हणून यानंतर आपण जाऊयात तासगाव कवटे महांकाळ हा एक महत्वाचा मतदारसंघ तासगाव म्हटले की नाव येतं ते आर आर पाटील यांचं आर आर पाटील अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना एक बहुगुणी बहुआयामी नेता म्हणून महाराष्ट्रात एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं अर्थातच त्या ठिकाणी त्यांचं दुर्दैव निधन झालं आणि मग पत्नी सुमंतई पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले उतरवण्यात आणि त्यांचा विजय झाला त्यांच्या विरोधात अजितराव घोरपडे शिवसेनेकडून लढले होते आणि त्यांचा पराभव झाला होता आता मात्र काय समजून घेऊया हा जो तासगाव कहुटे बंकाळचा मतदारसंघ आहे हा आर आर पाटलांमुळे सर्वात चर्चेमध्ये असणारा मतदारसंघ होता की सर्वाधिक काळ गृह खातं भूषवलेला हा मतदारसंघ आर आर बाबा पाटलांच्या रूपाने आहे अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला पोटनिवडणुकीमध्ये तिकीट दिलं होतं त्या विजयी देखील झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीसलाही सुमनताई पाटील या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एक लाख त्र्याऐंशी हजार मतं ही आरााराबांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पडली होती मात्र सुमंतईंना एक लाख अठ्ठावीस हजार मतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पडल्याचं पाहायला मिळालं आता या मतदारसंघामध्ये आर आर पुत्र रोहित आर आर पाटील जे आहेत ते तयारी करताना पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वी याच मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य शेतकरी मेळावा झाला होता त्या शेतकरी मेळाव्यामधल्या भाषणातच शरद पवार यांनी रोहित पाटलांच्या उमेदवाराचे सुतोवाद जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालं होतं नक्कीच म्हणजे हे फिक्स आहे की या काळी शरद पवार गटाकडून आपला उमेदवार कोणी जाहीर झालेला म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे आणखी कोणी इच्छुक आहेत किंवा त्यांच्यावर अजित पवार अर्थात शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलेलंच आहे त्याचबरोबर शिवसेनेकडून अजितराव घोरपडे यांचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून संजय काका पाटील जे की आता लोकसभेला पराभव झाले उमेदवार होते त्यांचा पराभव झाला ते सुद्धा इच्छुक आहेत त्याचबरोबर त्यांचा त्यांचा मुलगा जो आहे त्यांचा मुलगा जो आहे प्रभाकर पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे नक्कीच यानंतर आपण जाऊया वाळवा मतदार म्हणजे अर्थात इस्लामपूर मतदारसंघाकडे इस्लामपूर म्हटलं की नाव येतं ते राजाराम बापू पाटील यांचं आणि अर्थात त्यांचे सुपुत्र जयंत पाटील जयंत पाटील गेली कित्येक टम या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि जयंत पाटील यांनी मागच्या वेळी निशिकांत पाटील जे इस्लामपूरचे नगराध्यक्ष राहिलेले त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती अर्थात निशिकांत पाटील यांचा पराभव झाला होता आता या नेमकं मतदारसंघात काय चाललंय मुळात जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहिले त्यांनी राष्ट्रवादीत फूट पडली तरी पक्ष सोडला नाही आणि आता ते पक्षाचे प्रांताध्यक्ष देखील आहेत काय समजा समजेल हा जो वाळवा इस्लामपूरचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून निर्विवादपणे जयंत पाटील हेच विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित पवारांसोबनी ज्याप्रमाणे अर्थखाता सलग दहा वर्ष दहा वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला अगदी त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी या अर्थखात्याची जबाबदारी सांभाळलेली आहे त्यांनी दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे गृहमंत्रीपद ही जयंत पाटील यांनी सांभाळलेलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या जल काळामध्ये जलसंधारण आणि जलसंपदा खात्याची जबाबदारी जयंत पाटलांनी सांभाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मागच्या पाच वर्षापासून राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील हे काम करताना पाहायला मिळत आहेत आज जी आपल्याला शिवस्वराज्य यात्रा पाहायला मिळते अशीच शिवस्वराज्य यात्रा जी दोन हजार एकोणीसला पाहायला मिळाली होती ही संकल्पना जयंत पाटील आणि अमोल कोल्ह्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच आता या ठिकाणावर कोण इच्छुक आहेत काय सांगते सर जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाकडून निशिकांत पाटील हे इच्छुक आहेत त्याचबरोबर शिंदे गटाकडून गौरव नायकवडी हे सुद्धा इच्छुक आहेत नक्कीच अर्थात आणि आता शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे शिराळा या ठिकाणी मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि या ठिकाणी त्यांनी शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती शिवाजी नाईक हे बीजेपीचे होते भाजपचे आणि त्यांचा पराभव झाला होता संकेत इथली समीकरण काय आहेत शिराळा विधानसभेचा मतदारसंघ जर आपण पाहिला तर दोन वेळा म्हणजे दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस याला शिवाजी मानसिंगराव नाईक जे आहेत ते या मतदारसंघामधून विजयी झाल्याचं पाहायला मिळाले राष्ट्रवादी आणि भाजप अशी प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये लढत होताना पाहायला मिळते आता जी राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे या फुटीमध्येही मानसिंगराव नाईक यांनी शरद पवारांची साथ देण्याचं ठरवलेलं आहे जयंत पाटलांचे निकटवर्ती आणि खास करून शरद पवारांचे एक विश्वासू शिलेदार अशी मानसिंगराव नाईक यांची ओळख आहे नक्कीच काय सांगतील अर्थात सर बीजेपी कडून शिवाजीराव नाईक हे इच्छुक आहेत त्याचबरोबर सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि अर्थातच शरद पवार गटाकडून मानसिंगराव नाईक हे सुद्धा इच्छुक आहेत नक्कीच एकंदरीतच या संपूर्ण सांगली जिल्ह्याचा सा आढावा देखील आम्ही तुमच्यासमोर मांडला तिथले राजकीय समीकरण काय असू शकतात तिथले इच्छुक कोण आहेत जर आत्ता आपण इथं पाहिलं तर भाजपकडे दोन त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत काँग्रेसचे दोन आमदार आहेत शरद पवार गटाचे तीन आमदार आहेत तर शिंदे गटाचे एक म्हणजे अर्थात ती जागा रिक्त आहे एकूणच जर आत्ता आपण सातारा आणि सांगली जिल्ह्याचं समीकरण पाहिलं तर कदाचित जे पूर्वीचे आमदार आहेत तेच कदाचित पुन्हा रिपीट केले जाण्याची शक्यता आहे पण त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार येतील कदाचित ते आता पक्ष बदलून म्हणजे बंडखोरी होऊन कदाचित नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळू शकतात आज आपण सातारा आणि सांगली या दोनही जिल्ह्यांमधील मतदारसंघांचा आढावा घेतला उद्या आपण पाहणार आहोत कोल्हापूर मतदारसंघ दहा मतदारसंघ त्या ठिकाणी येतात आणि या कोल्हापूरच्या मतदारसंघांमधून कोण इच्छुक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेमक्या लढती कशा आहेत तिथली राजकीय समीकरणं कशा आहेत हे आपण उद्या जाणून घेणार आहोत अर्थात तोपर्यंत तो पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात